नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची जी महत्त्वाची मागणी आहे की सरकारने शासकीय कांदा खरेदी सुरू करावी या मागणीला शेतकरी संघटनेने पाठिंबा दर्शवलेला आहे कांद्याच्या दरात सध्या मोठी घसरण ही झालेली आहे व वा वातावरणातील बदलामुळे कांदा सडण्याचं प्रमाण हे आता वाढत आहे त्यामुळे तात्काळ शासकीय कांदा खरेदी सुरू करावी या आशयाचं निवेदन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष गणेश सुंबे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार योगिता ढोले यांना शुक्रवारी हे निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनात म्हटलेलं आहे की गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे सध्या स्थितीला पडलेल्या कांद्याच्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघणेही मुश्किल झाले आहे वखारीमुळे जीवापार साठवणूक केलेल्या कांद्यामध्ये सड होऊन व मोठ्या प्रमाणात वजन त्याचं घटत आहे आज मितेला कांद्याचे दर बारा ते पंधरा रुपये प्रतिकिलो इतके खाली आल्याने लवकरच की पातळीपेक्षा कमी भाव मिळून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि या सर्व प्रकारामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्र शासनाने यात हस्तक्षेप करत केंद्र सरकारच्या मदतीने संयुक्तरित्या थेट शेतकऱ्यांचा कांदा तीस रुपये प्रतिकिलो या दराने सरसगट खरेदी करून हा कांदा उत्पादकांना ह्या कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अन्यथा कांदा उत्पादक संघटना व राज्य संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील कोअर कमिटीचे सदस्य जयदीप भदाने यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून राज्यभर रास्त रोको आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनामध्ये दिलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ छोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा